नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आता तुम्ही बघत असाल मी कुठे उभी आहे, तुम्हाला कळलंच असेल, कारण माझ्या मागे दिसतोय बिग बॉस चा हा बोर्ड. हा बोर्डच नाही तर संपूर्ण सेट आहे. बघा, तुम्ही बिग बॉस मराठी सीझन 4 सेटवर आहे आणि हे घर आहे बिग बॉस मराठीचं यंदाचं 4th. सगळ्यांनाच उत्सुकता होती घर कसं असणार आहे, काय असणार आहे, आणि आम्ही थेट लेट्स अप मराठी तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 4 घरात घेऊन आलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हे बिग बॉस मराठी सीझन 4 घर कसं आहे ते. सो या गेटवरून मी शिरली आहे बिग बॉसच्या घरात आणि मी तुम्हाला हे संपूर्ण घर दाखवणार आहे. सो कॅमेरामन पण आहे माझ्यासोबत तन्मय, आणि तो आपल्याला सगळं हे घर दाखवणार आहे त्याच्या कॅमेरामध्ये कैद करून. सो हा बाहेरचा एरिया आहे बिग बॉसच्या गेटमधनं आतमध्ये आल्यानंतर हा जो एरिया आहे तो संपूर्ण दिसतो. यावेळेस बऱ्याच अमेझिंग गोष्टी, बरेच सरप्राईजेस या बिग बॉसच्या घरात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि दरवर्षी मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे ही जेल. ही दरवर्षी असते बिग बॉसच्या घरात ही जेल. आणि तुम्हाला माहिती आहे ना या जेलचा काय उपयोग आहे, म्हणजे कुणी चुका केला, कुणाला दंड द्यायचा असेल तर या जेलमध्ये जावं लागतं त्याला दंड भोगण्यासाठी. आणि ही ती जेल आहे. सो ही जेल रूम आहे. जेल रूमच्या बाजूला बसायला बरीच जागा आहे. जेल रूम तुम्हाला आतमधून बघायची असेल तर या इथे बघा. सो अशा पद्धतीने ही जेल रूम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. सो सगळ्यात पहिलं मोठं सरप्राईज डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे यावेळेस मोठा बदल ही बाल्कनी आहे. प्रेक्षक बघा, तुम्हाला ही बाल्कनी जी दिसते आहे ना, पहिल्यांदाच बिग बॉस मराठीमध्ये अशा पद्धतीची बाल्कनी करण्यात आलेली आहे. आणि सो ही बाल्कनी जी आहे ती यंदाच्या सीझनमध्ये ॅड ऑन आहे, कारण पहिले जे 3 होते तेव्हा ही अशी बाल्कनी नव्हती. घरात आल्यानंतर स्पर्धकांना ही मोठी बाल्कनी बघायला मिळणार आहे. मंडळी फेटे बघताय का? मागे फेटे दिसतायत. हा स्विमिंग पूलचा एरिया आहे. दरवर्षीप्रमाणे खूप इनोव्हेटिव्ह करण्यात आलेलं आहे. आणि स्विमिंग पूलच्या एरियात जर तुम्ही बघाल तर असं हे छान फेट्यांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. सो बिग बॉसच्या घरात विविध टास्क करावे लागतात, त्यामुळे फिटनेस हा गरजेचा आहे. फिट राहण्यासाठी बिग बॉसच्या घरात हे सुंदर जिम देखील आहे. सो जे स्पर्धक असतील त्यांना जे फिटनेस टास्क असतील त्याच्यासाठी हे जिम करावं लागणार आहे, त्यामुळे ते संपूर्ण 100 फिट राहतील आणि टास्क एकदम सुंदर करतील. सो हा जिम एरिया बघा. आणि आता जाऊयात मेन एंट्रन्स मधून आतमध्ये आणि जिथे बिग बॉस हे मोठालं घर तुम्हाला बघायला मिळणार आहे. या माझ्यासोबत मी दाखवते तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 4 हे सुंदर घर. किचन मध्ये यावेळेस बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि मला सगळ्यात जी जागा आवडली किचन मधली ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा मोदक. सो इथे छान असं मोदकाची सजावट करण्यात आली आहे किचनमध्ये. अर्थात जे स्पर्धक येतील ते बघून त्यांनाही आनंद होणार आहे, कारण इथे मोदक आहे, करंजी आहे, तिकडे कोंबड्यांचं डेकोरेशन आहे. आणि अशा पद्धतीने हे सुंदर छान किचन जे आहे स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलं आहे. आणि इथे या किचनमध्ये स्पर्धक येतील ज्यांना किचनची ड्युटी असेल ना ते किचनमध्ये स्वयंपाक करतील आणि खातील काय काय छान. वाव, हे डायनिंग टेबल आहे किचन एरियामधलं, जिथे हे कटिंग चाय असेल किंवा जे स्पर्धक पदार्थ बनवतील इथेच बसतील सगळे. आणि जे सगळे स्पर्धक असतील इथे बसून गप्पा मारतील. अर्थात अनेकदा भांडणीही होतात ती याच डायनिंग टेबलवर होतात. सो हा डायनिंग टेबलचा एरिया आहे किचनच्या शेजारी. आता मी जिथे बसली आहे ना तिथे स्पर्धक बसणार आहेत,
का बसतील केव्हा बसतील, तर जेव्हा बिग बॉस काही आदेश देतील किंवा काही पत्र आले असेल ते वाचलं जाईल, त्यावेळेस हे सगळे स्पर्धक याच सोफ्यावर बसतात आणि ती जागाही आहे जिथे सगळे बसून गॉसिपही करतील किंवा काही टास्क दिले जातील, त्या टास्कविषयीची चर्चा जी आहे ती रंगते, ती हीच जागा आहे. या जागेमध्ये यंदाच्या सीझनमध्ये बऱ्याच गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत. तर तुम्ही वरती हे झुंबर बघा, तर ते फुलांचं आहे, इथे फुलं आहेत. आणि सगळ्यात सुंदर काय तर बघा, हा इतका असा भला मोठा गजरा जो आहे तो इथे सजवण्यात आलेला आहे या एरियामध्ये, आणि इथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मराठी बिग बॉसचं महत्त्वाचं आकर्षण असते ती म्हणजे त्याचं मराठीमुळं पण, आणि तो एक मराठी टच जो असतो तो बिग बॉसच्या मराठीच्या घराला देण्यात येतो. आणि तेच म्हणजे ही नथ. दरवर्षी बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला नथ बघायला मिळते, यंदाही आहे. त्याचं स्वरूप थोडं बदललेलं आहे, पण किती सुंदर आहे बघा ही नथ, किती छान आहे बघा. आणि हा वॉशरूम एरियाचा हा परिसर आहे, आणि तिथे मागच्या वर्षीही इथे खूप छान पद्धतीने सजावट करण्यात आली होती, यावेळी फुलांचं आहे. आणि वॉशरूमची जर थीम बघाल तुम्ही, मी सांगत नाही डायरेक्ट दाखवते तुम्हाला, सो या माझ्यासोबत. मंडळी ही सुंदर यावर्षी जंगल थीम करण्यात आली आहे. जर तुम्ही बघाल एक निसर्गाचा छान सुंदर फील मिळतो इथे, सगळीकडे हिरवळ बघायला मिळते आहे, फुलं बघायला मिळत आहेत. त्यामुळे सकाळी उठून जेव्हा स्पर्धक इथे बसतील तयार होण्यासाठी, किती छान फील आहे. मला वाटतं स्पर्धकांना ही जागा प्रचंड आवडणार आहेत. प्राण्यांची चित्र आहे माझ्या मागे, तुम्ही बघताय वाघ आहे, सिंह आहे इथे, आणि फुलं पानांनी सजवलेली ही सुंदर वॉशरूमची जागा किती छान वाटतंय बघा. सगळीकडे एक निसर्गरम्य वातावरण असल्याचा फील जो आहे तो या रूमला देण्यात आलेला आहे, या जागेला देण्यात आला आहे. त्यामुळे जेव्हा स्पर्धक उठतील इथे ब्रश करण्यासाठी असेल किंवा त्यांची सकाळची जी आवराआवर असेल ती या रूममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तिकडे छान सुंदर सनफ्लॉवर्स पण दिसले आहेत बघा. वाव, बेडरूमची जागा बघूयात आपण. आणि दरवर्षीप्रमाणे बेडरूमची अशी ह्यूज जागा करण्यात येते, आणि इथे कॅप्टन रूम आहे ते मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवते. सो दर आठवड्याला एक कॅप्टन नेमण्यात येतो, आणि त्या कॅप्टनची एक जागा असते विशेष, आणि ती जागा म्हणजे ही कॅप्टन रूम. दरवर्षी बेडरूमची रूम ही विविध रंगांनी विविध डिझाईननी सजवली जाते, आणि याही वर्षी एक छान डिझाईन आपल्याला बघायला मिळत आहे. फुलं पानं असतील, पक्ष्यांची चित्र असतील, खूप कलरफुल असं बेडरूम आहे. त्यामुळे या स्पर्धकांना हे बेडरूम प्रचंड आवडणार आहे आय एम शुअर. वाव, पण मग आय एम शुअर की सदस्य जेव्हा घरात येतील ना, कोणाला कोणता बेड मिळेल याच्यासाठी पहिल्याच दिवशी भांडणं होतात. आता ते यंदा होतील की नाही माहीत नाही, पण यस बघून घ्या तुम्ही कसं आहे रूम ते. ही जागा आहे ना काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्यात येतं, आणि तुम्ही बघताय एक रिक्षा इकडे अशी ठेवण्यात आली आहे. रिक्षाचं असं अर्धी रिक्षा जी असतं ना, पण इकडे एक छान अशी बसायला जागा आहे. चला 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 बिग बॉस मराठीच्या घरात चला, चला 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 बिग बॉस मराठीच्या घरात चला. सुपर, म्हणजे बाहेरच्या जगात कनेक्टेड नसलं तरी बाहेरच्या जगातली रिक्षा इथे कनेक्ट करून ठेवलेली आहे, त्यामुळे कुठेही त्यांना बाहेरच्या जगाची आठवण नाही येणार. एक गोष्ट मला मिसिंग वाटली, आणि ती गोष्ट म्हणजे झोपाळा कुठे दिसत नाही आहे. पण झोपाळ्याच्या जागी हा भला मोठा टेबल जो आहे, डायनिंग टेबल, इथे बाहेरच्या एरियामध्ये ठेवण्यात आलेला आहे, गार्डन एरियामध्ये ठेवण्यात आला आहे. मागे बघा ना किती इनोव्हेटिव्ह आहे. कटिंग चायचे कप जर तुम्हाला दिसतील तर ते आहे. वा, या जागेचं राजेशाही थाट काही निराळाच आहे इथे बसल्यावर असं, कारण या जागेतून घरातल्या सगळ्या गोष्टी दिसतात बघा. बाहेरचा एरिया दिसतोय, आतला एरिया दिसतोय, त्यामुळे इथे बसून होणारं गॉसिप लक्षवेधी असणार आहे. इथून सगळ्या गोष्टी दिसतात. घरात अनेक जागा आहे, पण या जागेचं वेगळं महत्त्व, इथे खूप छान शांतता मिळते.
मंडळी, अनेक जण या कॅमेराशीही बोलतील, कारण या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आहे हा कॅमेरा. या कॅमेऱ्यातून या सगळ्या स्पर्धकांवर बिग बॉसची करडी नजर असणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व हे सुरू होत आहे आणि बघायला मजा येणार आहे. कशा पद्धतीचं असणार आहे यंदाचं पर्व. सो तुम्ही घर बघितलेलं आहे आणि याच घरात आता हे सगळे स्पर्धक वावरणार आहे. सो 100 दिवसांचा हा खेळ धमाल येणार आहे, एवढं नक्की आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मयसह मी प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, मुंबई.